टिळकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय परिसराभ्यास पाठ सहावा आपल्या गावाची ओळख। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास या विषयातील पाठ सहावा आपल्या गावाची ओळख ह्या पाठातील ऐतिहासिक वास्तू कोणकोणत्या आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया। बघा मुलांनो, तुम्हाला ऐतिहासिक वास्तू कोणकोणत्या आहेत हे माहीत आहे ना? तर ऐतिहासिक वास्तूंमध्ये मंदिर, मशीद, चर्च, स्मारक, वस्तू संग्रहालय यांचा समावेश होतो। तर आज आपण याविषयी अधिक माहिती घेऊया। बघा हे चित्र दिसते आहे ना, हे चित्र आहे मंदिराचे। तर मंदिर हे ऐतिहासिक वास्तूंमध्ये येतात। हिंदू धर्मीयांचे ते प्रार्थनास्थळ आहे। तसेच पुढे हे चित्र आहे लेणी। लेणी ह्या अखंड पाषाणातून म्हणजेच दगडातून कोरलेल्या ह्या लेणी असतात। तुम्ही अजिंठा व वेरूळची लेणी पाहिली आहेत का? तर अतिशय सुंदर व सुबक असे कोरीव काम इथे केलेले आहे। पुढे हे चित्र आहे मशीद। मशीद हे मुसलमान बांधवांचे प्रार्थनास्थळ आहे। पुढे बघा हे चित्र आहे चर्च। चर्च हे ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ आहे। ज्याप्रमाणे मंदिर हे हिंदू बांधवांचे, तर मशीद हे मुसलमान बांधवांचे प्रार्थनास्थळ आहे, त्याचप्रमाणे चर्च हे ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ आहे। पुढे हे चित्र आहे स्मारकाचे। पुढे बघा हे चित्र आहे किल्ला। तसेच हे चित्र आहे वस्तू संग्रहालयाचे। पुरातन काळातील वस्तू यांचे संग्रह इथे केलेले असतात। तसेच बघा ह्या चित्रामध्ये आपल्याला उरूस, यात्रा, जत्रा हे दिसते आहे। उरूस, यात्रा व जत्रा यामध्ये अनेक जातीधर्माचे लोक एकत्र येतात व आनंदाने ते वावरतात, हो की नाही? धन्यवाद।